हेलो एवरीवन, आई एम ठाकरे सर एंड वेलकम टू माय चैनल इंग्लिश विद ठाकरे सर। सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न यूनिट 2.6 वर्ल्ड हेरिटेज, जागतिक वारसा। तर या पाठामध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट्स याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळे। तर जागतिक वारसा स्थळांचे ठरवण्याचे निकष काय आहेत, त्यांची देखभाल दुरुस्ती ही कोणाकडून केली जात असते आणि त्याचबरोबर युनेस्कोचे कार्य काय आहे, हे संपूर्ण माहिती आपण या वर्ल्ड हेरिटेज ह्या पाठामध्ये बघणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। अ वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट डिटरमाइंड बाय द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनेस्को टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमिनिटी। अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज अ साईट म्हणजे जागतिक वारसास्थळे म्हणजे असे स्थळे। वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसास्थळे म्हणजे असे स्थळे डिटरमाइंड बाय, डिटरमाइंड म्हणजे निर्धारित केले किंवा निर्धारित करणे, मग निर्धारित केले जाते कोणाकडून, बाय द युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन दॅट इज कॉल्ड युनेस्को। तर संयुक्त राष्ट्र, युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक वैज्ञानिक अँड कल्चरल म्हणजे सांस्कृतिक ऑर्गनायझेशन संस्था की जिचं नाव आहे युनेस्को, यांच्याकडून ती काय केले जात असतात, निर्धारित केले जात असतात काय, अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळे। टू हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमिनिटी, की ज्यांच्यामध्ये लक्षणीय असं कल्चरल म्हणजे सांस्कृतिक अँड नॅचरल म्हणजे नैसर्गिक इम्पॉर्टन्स टू ह्युमिनिटी, म्हणजे मानवजातीच्या दृष्टीने ज्यांच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक लक्षणीय महत्त्व असणारी जी स्थळे आहेत, जी स्थळे आहेत ती स्थळे युनेस्कोकडून काय केल्या जात असतात, डिटरमाइंड म्हणजे निर्धारित केले जात असतात काय म्हणून, अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून निर्धारित युनेस्कोकडून केलेले जात असतात। कोणते, टू ह्युमिनिटी म्हणजे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक अत्यंत महत्त्व असतात अशा स्थळांना ते वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून युनेस्कोच्या माध्यमातून निर्धारित केली जातात। ओके, as such the sites are protected and maintained by the international world heritage program which is administered by unesco world heritage committee। such the sites म्हणजे अशा प्रकारची जी स्थळे असतात are protected and maintained by the international world heritage program which is administered म्हणजे प्रशासन किंवा देखरेख, कुणाकडून त्यांचं प्रशासन किंवा देखरेख केली जाते, बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी, म्हणजे युनेस्को म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे म्हणजे वारसा समिती म्हणू आपण ज्याला, ही वारसा समितीच्या माध्यमातून प्रोटेक्ट अँड मेंटेन, कशाच्या अंतर्गत, इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम म्हणजे आंतरराष्ट्रीय, इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय, वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत यांची देखभाल, मेंटेन म्हणजे देखभाल आणि रक्षण केल्या जात असते, कुणाचे, वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणजे जागतिक वारसा स्थळांचे, कुणाच्या माध्यमातून केल्या जाते, कोणाकडून, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी, संयुक्त राष्ट्र संघटनेची जी वारसा समिती आहे, वारसा समिती आहे त्यांच्याकडून यांचं रक्षण आणि मेंटेन्स म्हणजे त्यांची देखभाल केली जात असते। ओके, इज इट क्लिअर? बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, म्हणजे जे वर्ल्ड हेरिटेज साइट्स असतात म्हणजे जे जागतिक वारसा स्थळे असतात ते कसे असतात, आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली, की ज्यांच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक काय असतो, अत्यंत महत्त्वाचे असतात, कोण, तर अ वर्ल्ड हेरिटेज साइट्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात। ओके, दे व्हेरी इन टाईप्स, व्हेरी म्हणजे भिन्न, ते भिन्न प्रकारचे असतात, अँड
इन्क्लूड आणि त्यांच्यामध्ये काय समाविष्ट असतात, फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. आणि ह्याच्यामध्ये फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स अँड बिल्डिंग्स अँड सिटीजचा समावेश असतो. फॉरेस्ट म्हणजे जंगले, लेक्स म्हणजे सरोवरे, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, बरोबर सिटीज शहरांचा सुद्धा ह्या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये समावेश असतो. ओके, इज इट ओके? इथं बघा, मार्जिन क्वेश्चन्स. व्हॉट सिग्निफिकंट ॲस्पेक्ट शूड अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स हॅव, म्हणजेच व्हॉट सिग्निफिकंट ॲस्पेक्ट, म्हणजे अत्यंत महत्त्वाचे जे ॲस्पेक्ट्स आहेत, ॲस्पेक्ट्स म्हणजे अंगे, कोणाचे, अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कोणकोणती महत्त्वाची अंगे असतात. तर कोणती महत्त्वाची अंगे असतात, तर वर्ल्ड हेरिटेज साईट वूड हॅव सिग्निफिकंट कल्चरल ऑर नॅचरल इम्पॉर्टन्स टू ह्युमिनिटी, म्हणजे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक आणि नैसर्गिक जे अंगे असतात, म्हणजे मानवजातीच्या दृष्टीने कशामध्ये, वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ओके ओके, इज इट क्लिअर? नाउ नेक्स्ट, पुन्हा एक इथं प्रश्न आहे, बघा. व्हॉट डू वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन्क्लूड, वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणजे जागतिक वारसास्थळांमध्ये काय समाविष्ट असते, तर बघा इथं आहे फॉरेस्ट, लेक्स, मॉन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. सो ऑल दीज थिंग्स आर इन्क्लूड इन द वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. तर बघा, वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर संयोग, दोन गोष्टीचा संयोग असतो, बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज, म्हणजेच सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांचा यामध्ये काय असतो, संयोग असतो. कशामध्ये, वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये. कॉम्बिनेशन म्हणजे सहयोग असतो, कल्चरल अँड नॅचरल एरिया, सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणांचा यामध्ये सहयोग असतो. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण, माउंट हंगशन इन चायना इज अ साईट विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. एक उदाहरण दिलेलं आहे बघा, तर माउंट हंगशन इन चायना इज अ साईट, म्हणजे माउंट हंगशन हे चायनामधील असे स्थळ आहे विथ सिग्निफिकन्स टू ह्युमन कल्चर, की ज्याच्यामध्ये मानव सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. बिकॉज, कारण काय, तर इट प्लेड अ रोल इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर. कारण काय, तर चीनमधील ऐतिहासिक कला आणि साहित्याचा अत्यंत महत्त्वाचं असं काय आहे, उल्लेखनीय कामगिरी बजावत असतो, है ना. इट्स प्लेड अ रोल. कशाचं रोल हा बजावत असतो, कशाची उल्लेखनीय काम भूमिका बजावतो, हे ठिकाण हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक, चीनमधील ऐतिहासिक जे कला आहे आणि साहित्य आहे यांचं सगळ्यात मोठी उल्लेखनीय भूमिका हे स्थळ बजावत असते. कोणते? माउंट हंगशन. ओके, द माउंट हंगशन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप कॅरेक्टरस्कीप. एवढंच नाही तर माउंट हंगशन हे असं पर्वत आहे की हे पुन्हा असे अत्यंत महत्त्वाचं, सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय महत्त्वाचं असं स्थळ आहे. कारण काय, तर इट्स फिजिकल लँडस्केप. आता फिजिकल लँडस्केप म्हणजे भौगोलिक स्थलसौंदर्य, फिजिकल लँडस्केप म्हणजे काय, भौगोलिक स्थलसौंदर्य, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण, त्याचबरोबर हे जे ठिकाण भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीने कसं आहे, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोणतं? माउंट हंगशन. हे काय दर्शवतो, तर चीनमधील ऐतिहासिक कला आणि साहित्याचं असे उल्लेखनीय भूमिका, रोल म्हणजे भूमिका, उल्लेखनीय रोल बजावत असतो, उल्लेखनीय भूमिका निभावत असतो, म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्या दृष्टीने? कल्चरल अँड नॅचरल एरियाच्या, सांस्कृतिक आणि नैसर्गिक ठिकाणाच्या दृष्टीने. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये फिजिकल लँडस्केप, भौगोलिक स्थलसौंदर्याच्या दृष्टीने हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ओके, वर्ल्ड स्टोरी, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स, म्हणजेच जागतिक वारसा स्थळांचं इतिहास. हिस्ट्री म्हणजे
इतिहास, हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास। चला, ऑल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज साइट्स अराउंड द वर्ल्ड बिगिन इन द अर्ली 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. बघा काय म्हणते, although जरी the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 19th century, म्हणजे नुकत्याच 20th century म्हणजे 20व्या शतकामध्ये जरी याचं रक्षण करण्याची जी आयडिया आहे, कल्पना आहे, कशाची, याचे कल्चरल अँड नॅचरल हेरिटेजची, म्हणजे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचं जे रक्षण करण्याची जी आयडिया ही जरी 20व्या शतकामध्ये याला सुरुवात झाली, बिगिनचं पास्ट टेन्स आहे, बिगेन, सुरुवात झाली असली तरी मोमेंटम म्हणजे याला जी गती आहे, कशाला, याला जी गती आहे, याला जी चालना आहे, फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटील द 1950s, परंतु याची जी चालना किंवा ह्या मोमेंट, याला जी गती आहे, मोमेंटम म्हणजे गती किंवा चालना, मात्र सत्यामध्ये कधी सुरुवात झाली, क्रिएशन वॉज नॉट अंटील द 1950s, म्हणजे 1950 याला खरी याच्या निर्मितीला चालना मिळाली नव्हती, कधीपर्यंत, 1950। ओके, इन 1945 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वन हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम नाईल रिव्हर। 1945 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वन हाय डॅम। इजिप्तनी एक प्लॅन केलं, कशाचं, तर अस्वन हाय डॅम बिल्ड म्हणजे बांधण्याचं, कशासाठी, तर टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर, म्हणजे नाईल नदीचं पाणी साठवण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कंट्रोल म्हणजे नियंत्रण मिळवणे अँड कलेक्ट म्हणजे साठवणे, त्याला साठवण्यासाठी आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी अस्वन हाय डॅम बांधले। कोणी? इजिप्तनी। इजिप्त स्टार्टेड टू बिल्ड द अस्वन हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर। नाईल नदीचं पाणी साठवण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी इजिप्तनी अस्वन हाय डॅम बांधलं। कधी? इन 1945। द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम कन्स्ट्रक्शन वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिंबल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ ॲन्सियंट इजिप्शियन आर्टफॅक्ट्स। आर्टफॅक्ट्स म्हणजे काय होते? एनी ऑब्जेक्ट मेड बाय अ ह्युमन बिईंग, म्हणजे मानवाकडून, मानवजातीकडून बनवलेलं कोणतंही ऑब्जेक्ट, त्याला काय म्हणतात? आर्टफॅक्ट्स, म्हणजे मानवजातीने बनवलेली कोणतेही एखादी कृत्रिम कलाकृती म्हणू आपण त्याला, काय? आर्टफॅक्ट्स म्हणजे कृत्रिम कलाकृती। स्कोर्स ऑफ म्हणजे प्लेंटी ऑफ, मेनी ऑफ, खूपच, खूप सारे असे मानवजातीकडून बनवलेले कृत्रिम कलाकृती। तर बघा, त्यांचं जे सुरुवातीचं जे प्लॅन होतं, इनिशियल प्लॅन ऑफ द डॅम कन्स्ट्रक्शन, जे डॅमचं जे कन्स्ट्रक्शन करण्याचं जे सुरुवातीचं जे प्लॅन होतं, वूड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिंबल टेम्पल, म्हणजे असं होतं की त्यांच्या पुरामध्ये, म्हणजे त्या पाण्याच्या आतमध्ये, फ्लड म्हणजे पूर होतो, परंतु त्या पाण्याच्या आतमध्ये द व्हॅली कंटेनिंग द अबू सिंबल टेम्पल, अबू सिंबल टेम्पल नावाचं जे मंदिर आहे त्याच्या दरीमध्ये त्याचा समाविष्ट होणार होता, म्हणजे ते पुरामध्ये किंवा पाण्याच्या आतमध्ये येणार होते। अँड स्कोर्स ऑफ ॲन्शियंट इजिप्शियन आर्टफॅक्ट, त्याचबरोबर खूप सारे पुरातन असे इजिप्तचे जे मानवी कलाकृती आहे, हे सुद्धा त्या पाण्याखाली येणार होते। कुणाच्या? तर त्या अस्वन डॅमच्या व्हॅलीमध्ये, फ्लोडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिंबल टेम्पल अँड स्कोर्स ऑफ ॲन्शियंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स, म्हणजे खूप सारे असे पुरातन असे
इजिप्तचे जे कलाकृती होती हे ते पाण्याखाली येणार होती. टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टफॅक्ट्स, मग हे टेम्पल्स म्हणजे हे मंदिरे आणि हे जी मानवी कलाकृतीचं प्रोटेक्शन करण्यासाठी युनेस्को लॉन्च्ड अँड इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. आणि याचं रक्षण करण्यासाठी, कशाचं, टेम्पलचं आणि त्या कलाकृतीचं रक्षण करण्यासाठी युनेस्कोनी एक मोहीम लॉन्च केली. लॉन्च म्हणजे सुरुवात केली, अँड इंटरनॅशनल कॅम्पेन, एक आंतरराष्ट्रीय मोहीम त्यांनी लॉन्च केली, सुरुवात केली. कधी? इन 1959. दॅट की कॉल्ड फॉर द डिसमेंटलिंग अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल टू हायर ग्राउंड. की त्या मोहिमेला, जी इंटरनॅशनल मोहीम सुरुवात केली कोणी? युनेस्कोनी. कधी? इन 1959 मध्ये. तिला कोणत्या नावाने ओळखलं गेलं? डिसमेंटलिंग. सो डिसमेंटलिंग म्हणजे काय? तर डिसअसेम्बलिंग, पुलिंग डाऊन. आता डिसअसेम्बलिंग म्हणजे एखादे सुटे भाग वेगवेगळे करणे. आपण कम्प्युटरचे सुटे भाग वेगळे करतो, त्याला डिसअसेम्बलिंग करतो आणि पुन्हा जोडतो, त्याला असेम्बलिंग म्हणतात. तर त्याचं डिसअसेम्बलिंग म्हणजे सुटे भाग वेगवेगळे करून अँड मुवमेंट ऑफ द टेम्पल्स टू हायर ग्राउंड. आणि ते जे टेम्पल्स होते, ते जे टेम्पल्स होते आणि आर्टफॅक्ट्स होते, यांचे सुटे भाग वेगवेगळे करायचे. त्या मोहिमेचं काम कोणतं होतं? इंटरनॅशनल कंपेनियनचं काम कोणतं होतं? तर जे टेम्पल्स आणि आर्टफॅक्ट्स होते त्याचे जे सुटे भाग आहे ते वेगवेगळे करायचे आणि त्यांना कुठं मूव करायचं? त्या टेम्पल्सना टू हायर ग्राउंड, म्हणजे उंच ठिकाणावर त्यांना काय करायचं? न्यायचं. असं त्या इंटरनॅशनल कॅम्पेनमध्ये ठरलं, की जिची स्थापना कोणी, जिची त्याला लॉन्च कोणं केलं होतं? युनेस्कोनी. ओके, इज इट क्लिअर? द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 मिलियन. तर याला लागणारा जो खर्च होता, एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे, सुमारे अंदाजे जो खर्च होता तो किती होता? $80 मिलियन, म्हणजे 80 लाख $80 एवढा त्याचा खर्च होता. $40 मिलियन ऑफ विच कम्स फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. आणि $40 मिलियन हा इतर 50 इतर देशांकडून त्यांना मिळालेला होता. म्हणजे US डॉलर 80 मिलियन जे डॉलर होते, त्याच्यापैकी $40 मिलियन हे इतर 50 देशांकडून त्यांना मिळालेले होते. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, कशासाठी? तर तो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला सक्सेस करण्यासाठी त्यांना 80 मिलियन डॉलरचा खर्च होता आणि त्यापैकी $40 मिलियन हे इतर 50 देशांकडून त्यांना प्राप्त झालेले होते. युनेस्को अँड द इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. तर बघा, युनेस्को अँड द इंटरनॅशनल कौन्सिल आहे ना. आता इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, साईट्स म्हणजे ठिकाणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्मारके स्थल परिषद, साइट्स म्हणजे स्थल परिषद आणि युनेस्को इनिशिएटेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. म्हणजे इनिशिएटेड म्हणजे सुरुवातीला त्यांनी एक ड्राफ्ट म्हणजे मसुदा, ड्राफ्ट म्हणजे मसुदा अँड कन्व्हेन्शन म्हणजे करार, असा एक मसुदा करार केला टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. आणि त्यानंतर काय झालं? तर हे जे युनेस्को आणि इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स आहे, यांनी एक सुरुवातीला असा एक मसुदा तयार केला, असा एक करार केला की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय जे संस्था आहे ती काय असेल? रिस्पॉन्सिबल असेल, जबाबदार असेल. कशाला? फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज, म्हणजे हे सांस्कृतिक जी वारसास्थळे आहेत यांचं रक्षण करण्यासाठी ही संस्था काय असेल? जबाबदार असेल. कोणती?
एंड इंटरनैशनल ऑर्गनाइजेशन असा त्यांनी काय केला, एक मसुदा असा एक करार त्यांनी केला कोणी युनेस्को एंड इंटरनैशनल काउंसिल ऑन मॉन्यूमेंट्स एंड साइट्स यांनी असा एक करार असा एक मसुदा केला सुरुवातीला की यांची जबाबदारी असेल कोणाची, एंड इंटरनैशनल ऑर्गनाइजेशनची कोणती जबाबदारी, फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज म्हणजे जा सांस्कृतिक वारसास्थळांची रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची राहील असा त्यांनी मसुदा तयार केला. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 देअर आफ्टर नंतर लगेचच इन 1965 म्हणजे 1965 अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टोरिक कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. परंतु त्यानंतर लवकरच 1965 एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स घेण्यात आली इन द युनायटेड स्टेट. कुठं? तर युनायटेड स्टेटमध्ये व्हाईट हाऊसमध्ये एक कॉन्फरन्स, एक परिषद घेण्यात आली. कॉन्फरन्स म्हणजे परिषद घेण्यात आली अँड कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. आणि त्या परिषदेला कोणत्या नावाने ओळखलं जायचं? तर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणजे जागतिक वारसा विश्वस्त संस्था ह्या नावाने तिला ओळखल्या गेलं. टू प्रोटेक्ट हिस्टोरिक कल्चरल साइट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. आता ह्या समितीमध्ये जागतिक वारसा विश्वस्त जी संस्था आहे ह्या संस्थेमध्ये असं ठरवण्यात आलं की टू प्रोटेक्ट हिस्टोरिक कल्चरल साइट्स म्हणजे जे ऐतिहासिक वारसास्थळे आहेत त्यांना प्रोटेक्ट, त्यांचं रक्षण करण्याबरोबरच बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साइट्स. आता सिनिक साइट्स म्हणजे निसर्गरम्य स्थळे, त्याचबरोबर जगामधील जी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिकदृष्ट्या जी निसर्गस्थळे आहेत त्यांचंसुद्धा काय केल्या जाईल, रक्षण केल्या जाईल, ऑल्सो प्रोटेक्ट, असं ह्या वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट म्हणजे जागतिक वारसा विश्वस्त संस्थेमध्ये ठरवण्यात आलं की जी कुठं घेण्यात आली होती, व्हाईट हाऊसमध्ये, जी व्हाईट हाऊसमध्ये जी कॉन्फरन्स घेण्यात आली होती त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की जे हिस्टोरिकल कल्चरस आहेत म्हणजे ऐतिहासिक स्थळे आहेत त्यांना, त्यांचं रक्षण करण्याबरोबरच जे अत्यंत महत्त्वाचे जगामधील अत्यंत नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे जे सिनिक साइट्स आहेत, सिनिक साइट्स म्हणजे निसर्गरम्य स्थळे, यांचंसुद्धा रक्षण केल्या जाईल असं ठरवण्यात आलं. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स. आता द इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन, आता कंजर्वेशन म्हणजे काय होते, तर जतन, कंजर्वेशन म्हणजे जतन ऑफ नेचर, नेचर म्हणजे निसर्ग, डेव्हलप्ड सिमिलर गोल. आता सिमिलर गोल म्हणजे काय, तर समान उद्दिष्ट म्हणू आपण, गोल म्हणजे उद्दिष्ट, कोणी समान उद्दिष्ट, द इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्फरन्स ऑफ नेचर डेव्हलप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक संघ यांनी सिमिलर गोल म्हणजे समान गोल डेव्हलप्ड केले, दोन म्हणजे समान उद्दिष्ट त्यांनी निर्माण केले अँड आणि प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम्स. आणि त्यांना कुठं प्रदर्शित केलं, प्रेझेंट केलं त्या समान उद्दिष्टांना कोणी, द इंटरनॅशनल युनियन ऑफ कंजर्वेशन ऑफ नेचर डेव्हलपमेंट म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक संघांनी हे दोन उद्दिष्ट तयार केले आणि त्यांना प्रेझेंट केलं, त्यांना प्रदर्शित केलं कुठं, ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ ह्युमन इन्व्हायरमेंट, है ना, म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मानवी पर्यावरणामध्ये की जे झाले होतं, कॉन्फरन्स झालेली होती कुठं, इन स्टॉकहोम्समध्ये, तिथं त्यांनी काय केलं, त्या उद्दिष्टांना काय केलं, प्रेझेंट केलं. प्रेझेंट केलं म्हणजेच काय केलं, त्यांना प्रदर्शित केलं. ठीक आहे. स्वीडन इन 1972 कुठं, की जी स्वीडनमध्ये 1972 जी परिषद झाली युनायटेड स्टेट कॉन्फरन्स ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट, त्यामध्ये ह्या इंटरनॅशनल युनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघांनी हे आपली उद्दिष्टे तिथं ठेवली, तिथं त्यांनी प्रदर्शित केली, तिनं आपली उद्दिष्टे तिथं मांडली, कधी
कधी तर 1972 मध्ये. ओके, फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, म्हणजे या उद्दिष्टांचं सादरीकरण झाल्यानंतर द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज ॲडॉप्टेड म्हणजे स्वीकार करणे. युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑफ नोव्हेंबर 1697 कन्व्हेन्शन म्हणजे करार, कन्सर्निंग म्हणजे संबंधित, है ना. तर बघा, या उद्दिष्टांचं सादरीकरण झाल्यानंतर, फॉलोइंग द प्रेझेंट ऑफ द गोल्स, यांचा उद्दिष्टाचं सादरीकरण झाल्यानंतर द कन्व्हेन्शन अँड कन्सर्निंग, म्हणजे या उद्दिष्टाचे सादरीकरण झाल्यानंतर जी युनेस्को जनरल कॉन्फरन्स जी होती, जनरल म्हणजे सर्वसाधारण जी परिषद होती, कोणाची, युनेस्कोची, यांनी सोळा नोव्हेंबर 1972 या दिवशी जागतिक व सांस्कृतिक नैसर्गिक वारसा संरक्षणाचा काय केला, यांनी स्वीकार केला, जे प्रोटेक्शन ऑफ द वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज, म्हणजे जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळांचा स्वीकार करण्याचा त्यांनी काय, म्हणजे यांच्या संरक्षणाचा त्यांनी स्वीकार केला, प्रोटेक्शन करण्याचा त्यांनी स्वीकार केला. कोणी युनेस्को जनरल कॉन्फरन्स, आहे ना, म्हणजे युनेस्कोच्या सर्वसाधारण परिषदेने कधी केलं, नोव्हेंबर 1672, म्हणजे 16 नोव्हेंबर 1972 याचा संरक्षण करण्याचं, आहे ना, सांस्कृतिक नैसर्गिक वारसा स्थळांचं संरक्षण करण्याचा त्यांनी काय केला, स्वीकार केला, ॲडॉप्टेड. ओके, तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया आणि याचा दुसरा भाग मी लगेचच आपल्यासमोर दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.